अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाकडून वारंवार होत असलेल्या वीर सावरकरांवरील अपमानास्पद वक्तव्याचा निषेध म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बीजेपी पक्ष, शिंदेगट आणि वीर सावरकर समर्थक यांच्या वतीने वीर सावरकरांच्या सन्मानार्थ सन्मान यात्रा काढण्यात येत आहे। आज जामनेर शहरात देखील महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात वीर सावरकरांच्या सन्मानार्थ या सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। सन्मान यात्रेनिमित्त भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली। ही मोटरसायकल रॅली महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात त्यांच्या निवासस्थानापासून संपूर्ण जामनेर शहरातून काढण्यात येऊन शहरातील बाबाजी राघव मंगल कार्यालयात या रॅलीचा समारोप करण्यात आला। या मोटरसायकल रॅलीमध्ये आमदार महाजन हे स्वतः आपल्या बुलेटवर स्वार होत सहभागी झाले होते। या रॅलीमध्ये आमदार महाजनांच्या पत्नी, जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन, जामनेर नगर परिषदेचे सर्व नगरसेवक, बीजेपी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह शिंदे गटाचे शिवसैनिक तसेच सावरकर समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांची सन्मान यात्रा ही आम्ही या ठिकाणी काढलेली आहे। वारंवार देशाचे काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करतायत। एकदा, दोनदा, चारदा, सहादा, पुन्हा पुन्हा या ठिकाणी सावरकरांनी कशी माफी मागितली, सावरकर काँग्रेस ऑफ ब्रिटिशांपुढे कसे लाचार झालेत हे मुद्दा म्हणून आणि वारंवार ते आपल्या भाषणातून सांगतायत, आपल्या बाईटमधून सांगतायत। मला वाटतं की त्यांनी आपली अक्कल बुद्धी गहाण ठेवलेली आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी केलेलं बलिदान, त्यांचं योगदान, काळ्या पाण्याची शिक्षा, मला वाटतं हे त्यांना काही माहीत नाही, परंतु वाटेल तसं तोंडातील ते भरडायचं आणि वारंवार सावरकरांचा अपमान करायचा, आणि म्हणून त्या विरोधामध्ये आम्ही सर्वांनी, विशेष करून भारतीय जनता पक्षाने, शिंदेगट, शिवसेना यांनी आम्ही या ठिकाणी सावरकरांच्या सन्मानार्थ ही यात्रा राज्यभर काढलेली आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा,
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर काही नव्हतं त्यावेळेला आपला प्रवास सुरू झाला
आधी जनसंघ, नंतर जनता पक्ष, नंतर भारतीय जनता पक्ष असा प्रवास करत करत आपण आज देशामध्ये सर्वात मोठी पार्टी, देशाचं नेतृत्व, देशाचे पंतप्रधान आणि नुसतं देशाचंच नाही तर जगाला मार्गदर्शन करणारे पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहे. सगळ्यांना तुम्हाला अभिमान या ठिकाणी ज्या ठिकाणी मोटर बोलचे बाहेर मिळत नाही मिळत म्हणतात कारण आम्हाला चिन्ह गावात जायचं आहे, चिन्ह तिकडे चौघांमध्ये जायचं आहे आणि म्हणून असं काढा आपण दरवर्षी मदत बोलायला मागच्या वेळी इतके वाटत आपण ठेवत नाही आता वाट ठेवत आपले आता इतके वाटलं मागच्या 10,000 होते आता 12 झाले आता परत भले समोरच्यावर 2,00,000 असतील तर आपण काउंट करण्यात येते आपले मत किती वाढले 2,000, 4,000, 5,000 डायरेक्शनला किती होते, डायरेक्शनला किती होते ते बोलत का वाटत आणि असं करत करत या ठिकाणी आपण आज मुली पोहोचलो आता आपला पक्ष सगळ्यात मोठा प्रकारची सगळ्यात मोठी पार्टी सदस्य असलेली आपण आपण झालेलो आणि कोणाचं जबाबदारी वाढलेलं आहे जसं पक्ष मोठा झाला आणि मूळ हेतूपासून मूळ तत्वापासून आपण त्या बाजूला गेलो त्याचा उपयोग काय तो ते शिवसेनेचं झालं मुख्यमंत्री पण आपल्याला भेटलं उद्धवजींना भेटलं पण मूळ हेतू काय मूळ तत्व काय आपले मूळ एथिक्स काय त्यापासून आपण तरकटलो ते आपण सोडून दिलं काँग्रेसच्या मंडळाचा प्रश्न एनसीपीच्या मताने आपण चालायला लागलो आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांचा असं कसा झाला ते आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे म्हणून मला वाटतं की आपल्याला जे मूळ आपल्या हेतू आहे आपण कुठला उद्देश आपला आहे या उद्देशाला आपण कधीही सध्या कामा नये ती आपली नीव आहे पक्षाची आपला जो बेस आहे आपला पाया आहे आपला पाया शेवटी काय की शेवटी शेवटच्या माणसाचा विकास अंत्योदय आपले पहिले राजकीय पक्षाचे पक्ष पहिले रूपाचे आहे एकात्म मानवतावाद आणि शेवटच्या माणसाचा विचार अंत्योदय अंत्योदय म्हणजे काय तर शेवटचा जो माणूस आहे गावात बसलेला दोन्ही बसलेला अगदी गावाच्या कुटुंबाशेतीला वाड्यावर बसलेवर त्याचा विकास आणि तोच उद्देश डोळ्यात घेऊन माननीय पंतप्रधान प्रत्येकाला घर प्रत्येकाला घर प्रत्येकाला पाणी प्रत्येकाला गॅस प्रत्येकाला दिवा प्रत्येकाला घरापर्यंत जायचा रस्ता ही शेवटी त्या माणसाचं उदाहरण आहे तोपर्यंत आपल्या बरोबरीवर आला आपला फक्त हेतू आहे का की आपल्या खुर्च्या भेटल्या आम्ही तर पदार आलो झाला तर आम्ही काँग्रेस असं झालं तसं राज्य झालो तसं नाही आज आपण बघितलं असेल पंतप्रधान मोदींचे विचार काय आधी त्यांनी आपले विचार मांडले की आपण नुसतं सत्ता मिळाली म्हणजे आपलं साध्य झालं पूर्ण झालं असं समजायचं कारण नाही तर माझ्या गावातला जो शेवटचा माणूस आहे गरीब माणूस आहे त्याला सगळ्या शासकीय योजनांचा लाभ कसा मिळेल त्या सगळ्या योजना त्याच्यापर्यंत त्या घरापर्यंत कशा पोहोचतील हा शेवटचा उद्देश आहे आणि म्हणून त्यासाठी आपण सर्वांचा प्रतिबद्ध आहे आज आपला स्थापना दिवस आहे सावरकरांचा गौरवयात्रा आपल्या घरी काढलेली आहे पण आपल्याला समजून घ्यायची आहे की आपण या शेवटच्या माणसापर्यंत कसे जाऊ पोहोचू त्याच्या जीवनामध्ये जो आधार आहे तो दूर कसा करू त्याच्या जीवनामध्ये प्रकाश टाकायचं कसं करू त्याच्या जीवनामध्ये प्रकाश टाकायचं कसं करू कसं करू जो अडचणीत सापडलेला माणूस आहे जो अडचणीत सापडलेला माणूस आहे जो दुःखी आहे कष्टी आहे त्याच्या जीवनामध्ये आम्ही आनंद कसा निर्माण करू शकू यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे त्याचं पुन्हा किती शेती संघटना पंचशक्ती कसं शेती कसं आमदार कसा खासदार कसा ते चालणार आहे हे असलंच पाहिजे याच्यातूनच आपल्याला वर जायचं आहे यातून आपल्याला विकास करायचा आहे यातूनच जनसेवा लोकसेवा करायची आहे आपण आमच्या स्वतः अवतार बघितलं आहे मार्केटमध्ये तुला अर्थकसं लाभ काय शेतकरी संघामध्ये आपण बघितलं पुढे काय अर्थकसं आलेलं आहे सगळं बघताय आपण किती योजना आणल्या किती कामं आपण तालुक्यामध्ये आणल्या आपण मंत्री झालो आज केवढ्या 25-15 मला आवडतं म्हणून तुम्ही सांगितले कमेला चालू खूप मोठे काम आपण तालुक्यामध्ये आणले राज्यात खूप कामं आणले आणि आहे संधी मिळालेली आहे आणि गावाचा विकास महत्वाचा खाता आपल्याकडे आणि म्हणून शेवटच्या वर्षाचा पाणी पडतील योजना प्रत्येक गावापर्यंत पोहोचल्या आता एकेकावर असं नाहीये पण आम्हाला वेळ नाही
ही वस्तुस्थिती आहे. पण आता 100 टक्के गावांना एकही गाव उचित राहणार नाही पाण्यापासून. प्रत्येक गावाला पाणी मला किती कोटी रुपये लागू द्या. ही केंद्र सरकारची भूमिका आहे, ही माननीय नरेंद्र मोदींची भूमिका आहे. आणि आता एकनाथजी आणि प्रदेशातील सरकार आपल्या स्वतःला आहे. आणि म्हणून मला वाटतं गावाच्या जेवढ्या आता योजना बाकी असतील, जेवढी गावं बाकी असतील ती आघाडी म्हणून आपण रस्ते बघितले असेल तालुक्यामध्ये सौभ्य विकास झालेला आहे. आपण त्या भागातल्या पूर असतील, कुठे कुठे रस्ते असतील. आता या 2 महिन्यामध्ये कुठंच परिणाम दिसणार नाही. तिला वेगवेगळ्या तालुक्याने खड्डा सापडेल, ते सुद्धा कुठे सापडणार. आता आपण बघा पौरोलाची कसं रस्ता आहे, बोधगडचे तिकडे धारगडचा कसा रस्ता आहे, तिकडे जळगावपर्यंत चालत आपण चौपदी घेतला. आता दुसऱ्याचा रस्ता चौपदी सुरू झालेला आहे, कॉन्क्रीटचे सुरू झालेले आहे. फतेपूर जवळपास सेटपर्यंत जात आहे एकदम. आता 20 मिनिटामध्ये म्हणून फतेपूर जाणार आहोत. मुख्यमंत्री सडक योजना ही आपल्याकडेच आहे, पंतप्रधान सडक योजना ही माझ्या खात्यातच आहे, आपल्या खात्यातच आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की आपण एकही रस्ता सोडलेला नाही. 30 चौपट असेल, 25 15 असेल, R&D असेल, या सगळ्या माध्यमातून सगळ्या गावामध्ये आपण सभामंडळात करतोय. नंतर आवडला आपला सिलेंडर कोणता पाहिजे म्हणा प्रत्येक गावामध्ये करतोय. कोणत्या गावामध्ये 2-3 करतोय. शेंदुरीला आता किती 10 दिले, दावले मला 25 झाले असतील. सगळ्या समाजांना आपण देतोय. मला वाटतं शेवटी गावाचा विकास असावी, तालुक्याचा विकास असावी. सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांना पाणी कसं मिळेल या सगळ्याचा प्रयत्न आहे. उद्या परवा 2-3 दिवसामध्ये आपण 1000 कोटी आपल्याला वापरतो. 4000 तळे शेततळे, 5-10 एकर प्रत्येकाच्या शेतामध्ये वरती पाणी येईल. 55,000 एकर जमीन आता पाण्याखाली येणार आहे. 40 ते 45 गावांना सगळं पाणी मिळणार, 24 तास पाणी मिळणार. शिकणार सगळे भाग आहेत. दावे गावातला सरकारचा भाग होईल. आपण ती योजना आपली गावातला सरकारचा भाग होईल. आपण ती योजना आपली तिकडची नागपूर योजना तिथं गावाला सुरू धरण म्हणून काही नाही. तिला मी पैसे ठेवतोय. 3-3 हजार कोटी रुपयाची योजना आहे. बाकी राहिलेल्या आपल्या गावात त्याच्यातून पूर्ण होईल. बोधवडची सिंचन योजना पूर्ण होते. त्याचं पाणी इकडच्या भागामध्ये येत नाही. शेवटी आपला उद्देश आहे की आपला तालुका 100% हरित झाला पाहिजे, 100% बागायती झाला पाहिजे. हा त्या मागचा उद्देश आहे. आणि रोज पिण्याचं पाणी असेल, शेतीला पाणी असेल, रस्ते असतील, गावाकडं सोयी असतील, गरिबांना घरं असतील, सगळ्या योजना हे घेण्याचं काम सरकार करते. त्यात आपण बघित असेल की सरकारचं यावेळेस बजेट कसं झालं, राज्य सरकारचं बजेट कसं झालं, सगळ्यांना झालं. शेतकऱ्याचा आरोग्य केंद्र नाही पहिल्यांदा आपण 12 केले. 1.5 लाख रुपये त्याला आपण मातांची किंवा घरी होतो होती, त्याला आपण 5 लाख रुपये केले. ज्याला लोकांना गरीब माणसं हातीला धरलेला आहे, बाबासाहेबचं काम करण्याचं ऑपरेशन आहे, 5 लाख रुपये फुकट आहे. फक्त आपल्यापर्यंत या, आपल्या घरातून कागदपत्र घ्या, फोन करायला लावला. सगळे कामं फुकट होते, बोफत होते. जेवढा मोठा आधार आहे संजय किरणार योजना, आधार ते 50 रुपये गेले, 50% पटेल वाढवून टाकले, 1.5 पटा पटेल गेले गेले. महिलांना एसटी चा प्रवास खरं म्हणजे आपण किती कालावधी केला पाहिजे होता. मी मागच्या बैठकीत सांगितलं की 50% महिला किती खुशीत पहिला तर 50% मध्ये आधी ज्येष्ठ नागरिकांसाठी होत, आता 75 वर्ष फुकट आहे. महिलांना आपलं तिकीट आहे. केवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी सगळ्यांना. आज आपल्या लोकसंख्येला मतदानाला 50% घटका पहिल्यांदा आहे. आणि आपण त्याची एवढी मोठी योजना दिली. आपली मुलगी, आपली कन्या, आपली वहिनी आहे, तिची डिलिव्हरी झाली. डिलिव्हरीच्या आधी तिला पैसे मिळतात खायला प्यायला. डिलिव्हरीनंतर डिलिव्हरी झाल्यावर लगेच 5 हजार रुपये, पुन्हा 5 हजार रुपये. मुलगी तर 7-8 दिवसांची अकरा दिवशी पुन्हा तर किती आम्ही घेतलं 10 हजार रुपये. ती 11वी 12वी गेली, 17 वर्षाची झाली, 18 वर्षाची झाली, तिला 75 हजार रुपये. केवढी मोठी योजना आहे. मला वाटतं जेवढं 17 करोड रुपये म्हणजे पहिला शेतकरी आपल्या त्याची एवढ्या भरभरून बजेट आपल्या सरकारने देवेंद्र जी यांनी दिलं, शिंदे जी यांनी दिलं. पण त्याचा कागदावरती आपण केला, गावामध्ये पोस्टर लावलं पाहिजे, कार्यालय लावलं पाहिजे, लोकांमध्ये चर्चा केली पाहिजे. आता 1 रुपयामध्ये विमा आहे, 1 रुपयाचा पण विमा काढतो. या गोष्टी लोकांपर्यंत गेल्या पाहिजे. असे अनेक विषय सांगता येतील. मी 25 वर्ष घोटत म्हणून सांगेल तर सरकारने गेल्या. पण आज ती वेळ नाही, आज हनुमान जयंती आहे, आज दत्त आहे. आपल्याला चांगली शक्ती देऊ.
आपल्या आपल्या पक्षाचं काम हो, या समाजाची सेवा करो. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.